नको ग मला, कशाखाली उतरणार सुद्धा नाही माझ्या ती आई। अगं बाई, पोटात गॅसेस झाले असतील, खाऊन घे बरं वाटेल। नकोय मला खरंच वच्ची माझी, मला एक कळत नाहीये इतकं सगळं झालंय तरी चुलीशी करायला कसं जमतंय तुम्हाला। अगं बाई, पोराबाळाने भरलेलं घर आहे तुझं, चूल बंद ठेवू नये। सुतक असतं ना तेव्हा चूल बंद ठेवतात, म्हणून बनवलं थोडस, घे खाऊन घे घे। वच्ची मावशी, अहो अवस्था बघताय ना तिची, कशाला आग्रह करताय? कळतय ओ भाऊजी मला, माझ्या घरी राहायला यायचं ना तिला, म्हणून मनात कालवा कल होते तिच्या, कळतय मला। आई, काहीच दिवसांचा प्रश्न आहे आणि मला खात्री आहे दोघं भाऊ मिळून ना काहीतरी मार्ग काढतील। आनंदी बाई, तुला नाही दुःख कळणार ग ललिताच, तिरखेडची जहागीरदारी नाही ती, आणि तू मध्यम वर्गीय आहेस आणि मी तर तुझ्याही खालची चाळीत राहणारी बाई। ताईमुळे निदान रुबाब तरी कळला ग या लोकांचा। तू बघितलं शिरखेडचा वाडा बाई, किती मोठा। अगं फाटक बघशील ना तर चार माणसं उघडायला आणि चार माणसं बंद करायला लागतात। आणि उंची किती, एक माणूस असा घोड्यावर बसून असा आतमध्ये जाऊ शकतो, इतका उंच आहे फाटक, बोल। हो की ना भाऊजी? अच्छी मावशी, ओ लंकेत सोन्याच्या विटा, तसं इथे काय? खरं आहे ओ भाऊजी, एवढ्या मोठ्या वाड्याची धाकटी सून, लाडाची सून, नामवंत शिरखेडची जहागीरदार, तिला कसं आवडणार ना आमच्या चाळीत राहायला यायला। तसं नाही हो वच्ची मावशी, निदान तुम्ही मोठ्या मनाने स्वतःच्या घरी राहायला तरी बोलवलं आम्हाला। इथे तर काय सख्खे नातेवाईकच पाठ फिरवतात। शिरखेडचे नातेवाईक तसे नाही आहेत ना, म्हणजे असं की मी पोराबाळांना घेऊन जाते माझ्या घरी, नोकरी धंद्यावाली आहेत बिचारी, तुम्ही दोघं जाऊन राहा शिरखेडला। भैया साहेब तर वेजीपासून वाड्यापर्यंत पायगड्या घालत येतील। नाही नाही, काहीतरीच काय वच्ची मावशी, काय हरकत आहे भाऊजी, तुम्ही दोघं तिथे गावी राहा, इथे सोय झाली का मग या राहायला। येताना माझ्या ताईला पण घेऊन या। हो, मला वाटतं असंच करायला हवं, बॅग्स पॅक झाले असतील तर मी टॅक्सी बोलवू का? आनंदी, तू काय ऐकते त्यांचं काहीतरी? हो, आणि तुम्हा चौघांना सोडून मी कुठेही नाही जाणार। हा हे बरोबर आई, आठवडाभर तरी जा ना, म्हणजे कसं तुम्ही तिथे असाल ना तर आम्हाला काळजी नसेल, मग तोपर्यंत आम्ही इथे घराची सोय बघतो। बरोबर, काय जहागीरदारीण बाई, इकडे आड आणि तिकडे वीर केली ना मी, आता कुठे उडी मारणार ते ठरवा, कुठेही जाऊन पडलं तरी गटांगळच खायचे आहेत।